नमस्कार, चुनावी दंगल कार्यक्रमात आपलं स्वागत आहे. महानगरपालिकेच्या निवडणूक आहेत त्या पार्श्वभूमीवर उमेदवार चुनावी दंगलमधून आपलं मत मांडतात आहे, आपली बाजू मांडत आहेत. आज आपल्याबरोबर आहेत प्रभाग क्रमांक 19 साईनगरचे युवा स्वाभिमानचे उमेदवार सचिन भेंडे. आपण त्यांच्याशी बातचीत करूया, त्यांच्याकडून जाणून घेऊया त्यांच्या भावी काय योजना आहेत, त्यांनी काय सामाजिक कार्य केलं आहे. नमस्कार सर, चुनावी दंगल कार्यक्रमात तुमचं खूप खूप स्वागत. धन्यवाद. आपण सामाजिक क्षेत्रात अग्रेसर आहात, तर त्याबद्दल म्हणजे थोडी माहिती सांगा की आपलं कुठल्या कुठल्या क्षेत्रात आणि काय काम आहे. मॅडम, मी गेल्या 30 वर्षापासून साईनगरचा रहिवाशी आहे. आमचं लहानपण साईनगर प्रभागात गेलेलं आहे आणि साईनगर प्रभाग हा जो साई मंदिराच्या नावानं प्रभाग आहे, याचं मुख्य काम केलं आहे मी. का साई मंदिरात जे अमरावती भरातले भावी भक्त येतात, याचं प्रवेशद्वार मी आमदार साहेब रविभू राणा यांच्या मदतीनं बांधून घेतलेलं आहे. नाही तर आमच्या साईनगरची एंट्री होती बेनाम चौक. बेनाम चौक हटून आम्ही तिथून तिथं साई मंदिर प्रवेशद्वार बांधलं आणि तिथून साई मंदिरापर्यंत येणारा जो रस्ता आहे कॉन्क्रीट रोड, तो 1.5 करोड रुपयाचा रस्ता आम्ही सगळ्यात आधी बांधला. नंतर साईनगरला पाण्याची समस्या जी आहे ही दिवसेंदिवस जास्त जटिल होत चाललेली आहे. त्या अनुषंगानं एक वॉटर टँक तर जुनी होतीच, आता दुसरी वॉटर टँकचं भूमिपूजन होऊन ते सुद्धा काम माळाकडनी सुरू झालं, जेणेकरून भविष्यात येणारी जी पाण्याची समस्या आहे ही उद्भवणार नाही. दुसरं, आमच्या साईनगरला मानभाव समाज मोठ्या प्रमाणात आहे, त्यांचं सुद्धा तिथं विदर्भातलं नागदेव आश्रम असं एक आश्रम आहे, तिथं सुद्धा प्रवेशद्वार आम्ही बांधलं आणि त्याचं सुद्धा लोकार्पण मागच्याच महिन्यात आटोपलंय. तिसरं, कॅम्प जो हा एरिया आहे, सगळ्या अमरावतीकरांना असं वाटतं की कॅम्प सारख्या लॅविश एरियात आपण राहायला पाहिजे. आपण तर कॅम्पला राहू जायला शकत नाही साईनगर, पण साईनगरला कॅम्प सारखं बनवू शकतो. त्या अनुषंगानं आम्ही साईनगरला प्रयत्न केले आणि एरवीन चौक तो कॅम्प सारखा जो रोड आहे असा रोड आम्ही साईनगरला अद्ययावत केला. 10 कोटी रुपयाच्या कामाचं भूमिपूजन होऊन ते काम आकुली गावाकडनं काम सुद्धा सुरू झालेलं आहे. अशा लहान सहान बगीचे आम्ही जिजाऊ भवन बांधलं, ज्येष्ठ नागरिक संघाचं वॉल कंपाऊंड त्याला ब्लॉक लावून दिले, अनेकशे हॉल, अनेकशे रोड रस्ते बांधलेच आहे. आणि अनुषंगानं मी तिथला जुना रहिवाशी असल्यामुळं आणि आमदार साहेबांची सतत मदत होत असल्यामुळं तिथं लोकांच्या बेसिक नीड्स काय हे मला माहिती आहे. जसं सातुर्ण हा परिसर जो आहे हा गेल्या अनेक वर्षापर्यंत तिथं परिसर आहे, पण त्या लोकांचे आजपर्यंत पीआर कार्ड तयार झालेले नव्हते. आम्ही तिथल्या स्थानिक रहिवाशींना सोबत घेऊन आमदार साहेबांच्या मदतीने कलेक्टर साहेबांना सोबत घेऊन त्यांचे पीआर कार्ड बनवले. पीआर कार्डवर जे महाराष्ट्र शासन असं लिहून आलेलं आहे ते आचारसत्ता संपल्याबरोबर कलेक्टर साहेबांसोबत मान्य महाराष्ट्राचे मुख्यमंत्री सन्माननीय देवेंद्रजी फडणवीस यांच्याशी मीटिंग होऊन ते महाराष्ट्र शासनसुद्धा आम्ही हटवायचा प्रयत्न करू. नवा ते या 5 वर्षाच्या आधीचे 15 वर्षाचे नगरसेवक होते, त्यांनी कधीच काँक्रीट हे जे कन्सेप्ट आहे, म्हणजे मी महानगरपालिकेचं बेसिक सिव्हिल कॉन्ट्रॅक्टर आहे, दिवसेंदिवस जगमान हायटेक होत चाललंय, कॉम्प्युटर युगात आहे, तर आता काँक्रीट आरसी मशीन्स हे ते इत्तमपूर नीड्स आता आहेत. तिथं आम्ही माझ्या प्रयत्नातून मी 3 काँक्रीट रोड बांधले आणि अशा 5ही गल्ल्या आता कम्प्लीट झालेल्या आहे. येणाऱ्या भविष्यात 6वी विद्याविहारची लाईनसुद्धा मी कम्प्लीट करणार आहे. तिथं एक मल्टिप्लेक्स नावाचं आपल्या जिल्ह्याचे माजी पालकमंत्री यांच्या हातानं तिथलं भूमिपूजन झालं होतं. तिथल्या 5 वर्षाच्या आधीच्या स्थानिक नगरसेवकांनी तक्रारी करू ते नवाते प्रभागाचं जे वैभव वाढवणारं स्थान होतं मल्टिप्लेक्स ते रद्द झालं. असे रद्द झालेले काम परत मी सुरू करायचा प्रयत्न करेल आणि अनुषंगानं माझ्याकडनं, माझ्या आमदाराच्याकडनं, आमच्या युवा स्वयं पार्टीकडनं, साईनगर वाशांकरता जे जे आम्ही कामं करू शकलो ते इत्यंभूत मी कामं केली आहे. मी साई मंदिरातही मेंबर आहे, मी गजानन महाराज मंदिरातही मेंबर आहे आणि बरेचसे रोगनिदान शिबिर, अंध डोळ्यांच्या चष्मे ऑटप शिबिर, असे बरेचसे कामं मी मार्गे लावलेले आहेत. म्हणजे नागरिकांना तुम्ही मूलभूत सुविधा पुरवल्या आहेत रस्ते वगैरे देऊन आणि स्वच्छ आणि सुंदर असा साईनगर प्रभाग करण्याचा तुमचा मानस आहे. तर तुमची संस्था आहे कोणती की ज्याच्या अंतर्गत तुम्ही कामं करताय? नाही, मी साई मंदिर ट्रस्टमध्ये मेंबर आहे आणि गजानन महाराज मंदिर ट्रस्टमध्ये आहे आणि मी युवा स्वयं पार्टीमध्ये जो कार्यकर्ता म्हणून काम करतो. ॲज अ कार्यकर्ता म्हणजे काय, आमदार साहेबाचा कार्यकर्ता म्हणजे फक्त त्यांचं काम करायसाठी नाही, पण ते आमदार असताना साईनगरच्या नागरिकांना त्यांचा कसा फायदा होईल हे मी स्वतः कॉन्ट्रॅक्टर असल्यामुळे, त्या क्षेत्रातले असल्यामुळे ते मला माहिती आहे. तर त्यांच्या आमदारकीचा जितक्या साईनगरवाल्यांना उपयोग होईल तो सगळा उपयोग करून मी हे सगळं कामं आजपर्यंत केलेली आहेत. आणि आणखीही कोणत्या सुविधा, म्हणजे जसे शैक्षणिक, आरोग्यविषयक अशाही सुविधा पुरवल्या आहेत आपण तिथे?
शैक्षणिक क्षेत्रातलं तर असा विषय मॅडम का मी सध्या काही नगरसेवक नसल्यामुळं माझे प्रयत्न असूनही ते करणं काही शक्य झाले नाही, पण पूर्ण साईनगर प्रभाग जर मी असं बघितलं तर एकही असं लॅविश वाचनालय ज्याला UPSC MPSC ची मोठी लायब्ररी म्हणतो आपण असं एकही नाही. मनपाचे भरपूरसे ओपन स्पेस आहेत, नावातच भरपूरशा जागा आहेत. तर मी जर नगरसेवक झालो तर एखादं मोठी UPSC MPSC च्या दर्जावरचं मोठं लॅविश लायब्ररी तुम्ही तयार करा, जेणेकरून शिकाऊ विद्यार्थी, गरजू विद्यार्थी, गरीब विद्यार्थ्यांना त्यांचा लाभ घेता येईल. आणि त्यासाठीच आपल्याला निवडणूक लढवायची आहे आणि म्हणून युवा स्वाभिमानच्या पार्टीतनं आपण निवडणूक लढवत आहात. तर नगरसेवक म्हणून निवडून आल्यानंतर कोणती कोणती कामं करायची आहेत आपल्याला आणखी? आमच्या एरियात मोठा एक प्रश्न आहे इव्हिनिंग वॉक आणि मॉर्निंग वॉक साठी, जे म्हणजे वृद्ध लोक, लेडीज आणि युवक वर्ग जातो. आम्हाला रेल्वे स्टेशन आहे, अमरावती रेल्वे स्टेशनवर हे सगळे लोक जातात. आता रेल्वे स्टेशन का हा त्याच्यावरचा एक पर्याय नाही आहे. आमच्या इथले नगरसेवक जे सध्या आहेत ते तिथं जातात. तर हे की म्हणजे बरेच दिवस आता रेल्वे प्रशासन तिथं जाऊ देणार नाही. तर माझ्या डोक्यात असं आहे का साईनगरला अमरावती महानगरपालिकेची 5 एकर जागा आहे, त्या जागेवर HUPM च्या धर्तीवर स्विमिंग टँक, जिम, ओपन जिम, वॉकिंग ट्रॅक आणि भव्य असा क्रिकेट क्लब असला पाहिजे, जेणेकरून तिथल्या युवकांना, तिथल्या नागरिकांना तिथं स्वतःचं प्रस्थ असल्यासारखं जाणून ते सगळं तिथे त्याचा उपयोग घेतील. म्हणजे रेल्वे स्टेशन हे सुरक्षित जागा नाही आणि जसजसं तिथला व तिथली वर्दळ वाढेल तसतसं ती जागा उपयोगी ठरणार नाही. तर हे एक झालं. म्हणजे दुसरं नवाथेचं जे मल्टिप्लेक्स रद्द झालंय तो आणण्याचा तुमचा मानस आहे. दुसरं म्हणजे आणखी मॉर्निंग वॉकसाठी जागा आणि असे सगळे क्रिकेट क्लब वगैरे आणण्याचा मानस आहे. आणखी या प्रभागात तुम्ही काय काय करू इच्छिता? आम्ही माननीय रविभू राणा आमचे दमदार आमदार यांच्या नेतृत्वात साईनगरला एक पोलीस स्टेशन सुद्धा असलं पाहिजे असे आम्ही एक प्रयत्न केले होते. सन्माननीय आपल्या राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांनी सुद्धा ते मान्य करून आमचं पोलीस स्टेशन साईनगरला सँक्शन झालं आहे. त्या पोलीस स्टेशनसाठी फक्त मला एक बिल्डिंग अवेलेबल करून द्यायची आहे. आचार तर संपल्या आम्ही आमदार नितून एखादी भव्य अशी वास्तू बनवून पोलीस स्टेशन डिपार्टमेंटला ते हँडओव्हर करू, जेणेकरून साईनगरला येणाऱ्या 2-3 महिन्यातच किंवा जेव्हा बिल्डिंग तयार होईल तेव्हाच पोलीस स्टेशन सुरू होईल, जेणेकरून सुरक्षेच्या दृष्टिकोनातून एक छान मोठं पाऊल मी उचलत आहे. म्हणजे नुसतंच मूलभूत सोयी आणि सुविधा पुरवून आपण थांबत नाहीये तर सुरक्षेच्या दृष्टीने सुद्धा उपाय, म्हणजे त्या प्रभागातल्या नागरिकांना सर्वतोपरी असं सुरक्षित आयुष्य देण्याचा मानस तुमचा आहे. तर आपण त्यासाठी मतदारांना काय सांगू इच्छिता, काय आवाहन करू इच्छिता? सर्व साईनगर वासियांना माहिती आहे कारण ते मला सगळे लहानपणापासून ओळखतात. त्यांनी माझी कामाची प्रॅक्टिस बघितलेली आहे. मी स्वतः एक सक्सेसफुल मोठा कॉन्ट्रॅक्टर आहे आणि कॉन्ट्रॅक्टर असताना लोकांच्या बेसिक नीड्स काय आहे, मी तिथं रहिवासी असल्यामुळे बेसिक नीड काय झाल्या होत्या हे सगळं मला माहिती आहे. आमच्या मतदारसंघाचे किंवा माझ्या प्रभागाचे आमदार रविभाऊ आहेत, येणाऱ्या लोकसभेत नवनीतजी राणा या खासदार होतील. खासदार आणि आमदाराचा प्रतिनिधी माझ्यासारखा जर तिथला नगरसेवक असला तर नक्कीच एक साईनगर हा आयकॉन प्रभाग होईल, जेणेकरून तिथल्या सगळ्या नागरिकांना आपलं एकदम स्वतःचं एकदम हे वाटेल, अभिमान वाटेल असा मी प्रभाग करून दाखवल. तरी सर्व साईनगरच्या नागरिकांना माझी अशी विनंती राहील की त्यांनी भरघोस मतांनी युवा सेना पार्टीच्या सर्व उमेदवारांना निवडून द्यावं व आपला प्रभाग मोठा करण्यासाठी मला सगळ्यांनी मदत करावी हीच विनंती. नमस्कार. चुनावी दंगल या कार्यक्रमात आपण युवा स्वाभिमानचे प्रभाग क्रमांक 19 उमेदवार सचिन भेंडे यांच्याशी बातचीत करत होतो. साईनगर प्रभाग हा हायटेक करण्याचा मानस त्यांचा आहे. मूलभूत सुविधा पुरवण्याबरोबरच नागरिकांचं आयुष्य सुखकर कसं होईल, सुरळीत कसं होईल, सुरक्षित कसं राहील यासाठीही त्यांच्याकडे योजना आहेत आणि त्यासाठी त्यांना युवा स्वाभिमानचे आमदार रवी राणा यांचा पुरेपूर पाठिंबा असल्याचं त्यांनी म्हटलं आहे. सर, आपण चुनावी दंगल या कार्यक्रमात आलात, आपले खूप खूप आभार आणि आपल्याला भरघोस यश मिळो अशी कामना मी व्यक्त करते. नमस्कार. नमस्कार. थँक्यू.